रयत शिक्षण संस्थेचे वटवृक्ष हे दिवसेंदिवस अधिक दाट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या मोखाडा येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डिजिटल साक्षरता प्रशिक्षण केंद्र सुरू झालंय. हे केंद्र JM फायनान्शियल फाउंडेशनच्या CSR फंडातून उभारण्यात आलं. या केंद्राचं उद्घाटन JM फाउंडेशनच्या विश्वस्त दीप्ती निलकंतन यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भागीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, JM फाउंडेशनच्या CSR प्रमुख पूजा दवे, विश्वस्त दीप्ती निलकंतन, प्राचार्य डॉक्टर LD भोर, सुनील कराळे, देवांशी द्विवेदी, नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्यासह पदाधिकारी, रयत सेवक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी JM फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.